काहीही झालं तरी, पुन्हा सांगतो, काहीही झालं तरी सद्गुरूंचा हात सोडायचा नाही, काहीही झालं तरी. तसं बघितलं तर का सद्गुरूंचा हात सोडायचा नाही? लक्षात आलं, त्याचे किती फायदे आहेत, किती फायदे आहेत, किती फायदे आहेत. लक्षात आलं, जसं पंतप्रधानाचा जर हात पकडला हात पकडला म्हणजे समजलं ना की पंतप्रधान तुमचा खास झाला, खास एकदम, तर तुम्हाला भारतामध्ये तुमच्या मुलाला ॲडमिशन घेण्यासाठी काही प्रॉब्लेम येईल का? तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा इतर काही, पोलीस स्टेशन किंवा काय, तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल का? नाही. कारण का? पंतप्रधानाचा हात धरला आहे. समजलं ना? तसं हा ब्रह्मांडाचा स्वामी आहे, सद्गुरू म्हणजे ब्रह्मांडाचे स्वामी. मग त्यामुळे सद्गुरूंचा नुसता हात पकडला, हात म्हणजे तसा हात नव्हे हा, लक्षात ठेवा, आता गैरसमज होईल. तर नुसतं हात म्हणजे बोलतो ना, हात धरला आपण तर त्याचे फायदे, पहिली गोष्ट म्हणजे किती फायदे आहेत, पण त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट शिकणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आज जर आपण बघितलं, जर बाहेर नजर टाकली शिक्षणावरती, तर काय दिसतं तुम्हाला? शिक्षणावरती नजर टाकली तर तुम्हाला एवढं दिसतं की डॉक्टर बनण्यासाठी, लक्षात आलं ना, डॉक्टर बनण्यासाठी पहिली गोष्ट 12 वर्ष आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं, त्यानंतर मग 4 वर्ष MBBS हा डॉक्टरी कोर्स पूर्ण करावा, 4 वर्ष शरीरावरती अभ्यास करावा लागतो. लक्षात आलं ना? 1-2 वर्ष, आणि ते स्पेशली बाहेर जाऊन. लक्षात आलं ना? मेडिकल कॉलेजमध्ये, तिथेच काही वेळेला राहतात लोक काही. पण लक्षात घ्या, एवढं असून आता झाले किती, 12 आणि 4 16 वर्ष, आणि त्यानंतर पुन्हा MD होण्यासाठी, म्हणजे स्पेशल डॉक्टर होण्यासाठी त्यांना पुन्हा 3 वर्ष अजून आपली झिजवावी लागतात आयुष्याची. लक्षात, त्यावेळेला तो MD होतो, म्हणजे जीवनाची 17 वर्ष, सॉरी 12 आणि 4 16 16 आणि 3 19 वर्ष आयुष्याची ज्या वेळेला आपली जीवनातली जातात 19 वर्ष, त्यावेळेला एखादा स्पेशल डॉक्टर होतो, फक्त शरीरावरती, फक्त शरीरावरती नॉलेज, बाकी जगाचं इतर काही नॉलेज नसतं सर्व डॉक्टरांना. हां, तर शरीराबद्दल तो खूप काही आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतो, पण याचा अर्थ संपूर्ण शरीर समजलं असा पण भाग नाही. लक्षात आलं ना? नाही तर त्याच्याही पुढे अजून शिक्षण घेणारे आहेत सायंटिक्स. लक्षात आलं ना? हां, त्याचं तर खूप, 12 नंतर 3 वर्ष, पुन्हा 2 वर्ष, पुन्हा अजून काय काय, 7-7 8-8 वर्ष रिसर्च करत असतात. सायंटिस्टची पदवी ही साधी गोष्ट नाही. हां, मग ते कुठच्या कुठच्या क्षेत्रामधून असतात वेगवेगळे. हां, इंजिनियर पण तसंच, 12वी झाल्यानंतर 4 वर्ष ते पुन्हा मास्टर इंजिनियर होण्यासाठी. म्हणजे जर बघितलं तर आयुष्याची किती वर्ष आपण देतो. पण इथे बघा, इथे गंमत अशी आहे की नुसतं तुम्ही सद्गुरूंचा हात पकडा, सर्वच्या सर्व विद्या, बघा सद्गुरूंना फक्त धरून राहा, सर्वच्या सर्व विद्या तुमच्या अंतरंगात ट्रान्स होतात, कारण हा विश्वंभर आहे. मग किती किती फायदे सद्गुरूंच्या सहवासाला. पहिला फायदा आपण एक एक फायदे घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला समजेल की किती महत्त्वाचं आहे सद्गुरूंचा हात धरलेलं. लक्षात आलं ना? आणि किती विनामूल्य, विनामूल्य. लक्षात आलं ना? किती विनामूल्य मिळतं तेही बघा. पहिला फायदा एक, ते म्हणजे ज्योतिषी बंद होतो. ज्योतिष असतं ना, लोक जातात हात दाखवायला, ओ माझ्या हातामध्ये बघा ना काय आहे, मग तो सांगणार की अमुक अमुक तुझ्या हातामध्ये, तू नापास आहे, पास आहे, किंवा तुला राजयोग आहे, राजभोग. सद्गुरू सांगतात हे सर्व बंद ज्योतिषाची दारं, का? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जर तू चांगले विचार करशील, लक्षात आलं ना, तर तुझं जीवन शिल्प तूच घडवशील. वाईट विचार करशील तर तुझं जीवन वाईट. तुझ्या हाताच्या रेषाही बदलण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे,
तुझ्या विचारांमध्ये आहे. तू जर काहीच केलं नाही तर तुझ्या जीवनात काय उपयोगच नाही. म्हणून त्या ज्योतिषालाच विचार, तलवार घेऊन जा आणि विचार की तुझं मरण कधी आहे. लक्षात आलं ना? किंवा एखादी काठी घेऊन जा. मी कधी कधी असं बोलतो, सद्गुरू नाही बिचारे बोलत आमचे, मी कधी कधी असं बोलतो एखादी काठी घेऊन जा किंवा बांबू घेऊन जा. जर आलाच कोण विचारायला ज्योतिष, तर तो बांबू घेऊन जा आणि फक्त त्याला विचारायचं की 5 मिनिटात पुढचं तर जाऊ देत, पुढचं 5 मिनिटानंतर काय होणार आहे तुला माहिती आहे का? तर फक्त एवढंच विचारायचं, बाकी काय विचारायचं नाही. 5 मिनिटानंतर काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे का? आज तिथी भीती काय असेल ते. आणि फक्त बांबू दाखवायचा त्याला. पोकळ बांबू बोलतो ना आपण, पोकळ बांबूचे फटके दे, फक्त एवढंच दाखवायचं. 5 मिनिटानंतर तुम्हाला काय होणार आहे माहिती आहे का? तर तो काही बोलणार नाही, तो निघून जाणार. कारण त्याला त्याचं भविष्य भवितव्य माहिती नाही की 5 मिनिटानंतर काय होणार ते. तर तुमच्या आयुष्याचं भविष्य काय सांगणार? लक्षात आलं ना? सद्गुरूं सांगितलं ना, ईश्वर आपल्या अंतरंगामध्ये आहे. म्हणजे जर ईश्वर आहे तर ह्या ज्योतिषशास्त्राचा कशाला दाखवायला पाहिजे हात? आपलं भवितव्य आपण घडू शकत नाही का? आणि जर हे सर्व ज्योतिषी पाहून कोणाचं भलं झालं आहे? लक्षात आलं ना? सर्व ठिकाणी अडकायचं नाही, स्वतंत्र जीवन जगायचं आहे. मुहूर्त बघून हे करू नका, सर्व वेळ आखू नका. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तसं हे करा. लक्षात आलं ना? ह्या वेद्या फक्त पोट भरण्यासाठी आहेत. लक्षात आलं ना? त्याचा जीवनाची काळी नाही तर विचारशास्त्र सांगितलंच नसतं. लक्षात आलं ना? म्हणून ह्या पापड पसाऱ्यातून आपल्याला ज्योतिषाचं दार बंद करता येतं. कायमस्वरूपी बंद होतं. तीर्थयात्रा बंद होतात का? शरीर साक्षात परमेश्वर, तिकडे जाऊन कोणाला भेटणार आहेस? देवाला, देवतेला किंवा परमेश्वराला? मग शरीरामध्ये परमेश्वर नाही का? त्यामुळे तीर्थयात्रा सर्व बंद होतात. लक्षात आलं ना? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे सत्य सद्गुरू सतसाधकाला सांगत असतात. तुकाराम महाराजांनी जेवढ्या तीर्थयात्रा केल्या आणि त्याच संतांनी शेवटी हे वाक्य वापरावं. लक्षात आलं ना? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव मुळी कोण. देवानाही रूप देवानाही नाव. म्हणजे ज्या सांगायचं होतं की देव जर तुझ्या अंतरंग आहे तर कशाला इकडे तिकडे फिरतोस? काय भेटणार आहे तुला तिकडे जाऊन? हे सत्य समजतं आणि तीर्थयात्राही बंद होतात. बुवा बावा बंद होतात. म्हणजे करणी मुठमारणी भीती भूत वगैरे ज्या ज्या काय भीती आहेत हॅलो ह्या बंद होतात. कारण अंतर्मनाचं शास्त्र समजतं, बाह्य मनाचं शास्त्र समजतं, विचारांचं शास्त्र समजतं. त्यामुळे हे सर्वच्या सर्व बुवा बावा बंद होतात. कारण का माहिती आहे? भीती निर्माण कोण करतो? आपण. त्या भीतीवर विश्वास कोण ठेवतो? आपण. म्हणून अंधश्रद्धा चा पूर्णपणे नायनाट करून टाकतो. हां, आणि शुद्ध श्रद्धा म्हणजे भूतं नाहीच आहे. सद्गुरू सांगितलं भूतं नाहीच तर नाहीच, बस विश्वास, 100% विश्वास. कधीच भूतं दिसणार नाही. आणि भूतभूत करत बसलास तर भूतं दिसतील. म्हणून भूताचं चिंतन केलं तर भूतं दिसतात, आणि देवाचं चिंतन केलं तर का देव भेटतो. साधी सिंपल गोष्ट. आता तुम्हाला भूत व्हायचं का देव व्हायचं हे तुम्ही ठरवा. म्हणून हे सर्व जे आहेत बुवा बाबा हे सर्व काही, हे सर्वांची दारं बंद होऊन जातात. डॉक्टर बंद होत, डॉक्टर आहे ना तो पण बंद होतो. कारण आपल्याला शरीर, सुंदर शरीर प्रकृती हीच खरी श्रीमंती. आपण जर सुंदर शरीराला चांगलं चांगलं खायला दिलं, चांगलं चांगलं म्हणजे न वाईट गोष्टी जर देता जर चांगलं खायला दिलं तर शरीर आपल्याशी चांगलं राहतं. जर त्याला चांगले चांगले संस्कार देऊन मन प्रसन्न ठेवलं तर शरीरात रोगच होत नाही. लक्षात आलं ना? रोग केव्हा होतात? ज्यावेळेला आपण विरुद्ध वागतो. म्हणजे रात्री जागरण करणं, खूप जागरण करणं, खूप निगेटिव्ह विचारावरती चिंतन करणं. लक्षात आलं? मनस्ताप घेऊन जगणं आणि जेवायचं नाही, उपास तपास करत बसणं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांनी आपल्याला शरीरामध्ये बिघाड होतो. हे सत्य समजल्यानंतर सुंदर शरीर प्रकृती आपण ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून योगा अभ्यास म्हणा, व्यायाम म्हणा, असं करून ही पूजा आहे शरीराची. ही शरीराची जेव्हा पूजा जेव्हा आपण करायला लागतो,
लक्ष द्यायला, मन प्रसन्न ठेवायला लागतो. त्यानंतर डॉक्टर बंद होतो, उपास तपास बंद होतात. जे उपास तपास करतात ना, इतर पारायणं लावतात किंवा इतर काही पोथी पुराणं, 16 सोमवार, 18 सोमवार, 18 शुक्रवार, काय 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 असतात. कधी कधी मी असं सहज म्हणून बोलतो, आमचा कधी काही उपास धरणारे बोलतात, आज आमचा गुरुवार आहे. तर मी सहज बोलतो, आमचा काही शुक्रवार आहे का आज? तुमचा गुरुवार तर आमचा गुरुवार नाही, पण आमचा कडक गुरुवार आहे. मग आमचा पण कडक गुरुवार आहे. होतो का कडक गुरुवार तुमचा? कसा काय तुमचा कडक गुरुवार? आम्ही आज उपास धरला आहे. उपास धरला म्हणजे कडक गुरु, आम्ही पण उपास धरला आहे. म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे सहवास. भगवंताच्या अखंड नामस्मरणामध्ये सतत राहणं हा आमचा उपवास. तुमचा फक्त पोटासाठी उपवास, आमचा अखंड जीवनासाठी उपवास, आयुष्यभरासाठी उपवास आहे. तुमचा तरी या थोड्या दिवसांनी बंद होईल उपवास. आज बंद, उद्यापासून तुम्ही खायला. आमचा तर अखंड हा उपवास. उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बैठक. लक्षात आलं ना? आम्ही देवाच्या अगदी निकट जाऊन, अगदी जवळ जाऊन सतत त्याचं गुणगाणात राहतो, हा खरा आमचा उपवास. म्हणून हे पण उपवास बंद पडतात, कारण सर्वच्या सर्व आपल्यातच आहे. लक्षात आलं? एवढंच बोलून म्हणून तुम्हाला सांगतो, काहीही झालं तरी सद्गुरूंचा हात सोडू नका. कारण एवढी वर्षं तुमची वाचतात. लक्षात आलं ना? सर्वच्या सर्व ज्ञान तुम्हाला मिळतं. म्हणून भावंडानो, काहीही झालं तरी सद्गुरूंचा हात सोडू नका. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.